खासदार हीना गावे त्यांच्या मतदार संघातील शासकीय आश्रमशाळेची दुरावस्था झाली आहे। धुळ्याच्या चरणमाळ मध्ये ही आश्रमशाळा आहे, शासकीय आश्रमशाळा आहे। तर 2004 सालापासून पत्र्याच्या शेडमध्ये ही आश्रमशाळा असल्याचा आरोप केला जातोय। नवीन इमारतीसाठी प्रस्ताव देऊन सुद्धा अध्या प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप सुद्धा गावकरी करतात। तर मुख्याध्यापक नावाला असून निवासी शिक्षक तर नसल्याचंही गावकरी म्हणतात। पहिली ते सातवी पर्यंत आश्रमशाळा असून विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना राहायला आणि झोपायला सुविधा नसल्याचाही आरोप केला जातोय। आणि या आश्रमशाळेची विद्यार्थी संख्या 144 आहे। विशेष म्हणजे एका खासगी जागेत ही आश्रमशाळा सुरू असल्याचा आरोप सुद्धा गावकरी करतात। आणि आज परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमाकांत अहिरराव। मी आलोय धुळे जिल्ह्यातल्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत। आपण बघू शकता खरंतर शासकीय प्राथमिक आश्रमशाळा आहे आणि सोयसुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणावर इथं भासत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर या ठिकाणी सातवीपर्यंत ही आश्रमशाळा आहे। इथं सात शिक्षक आहेत आणि आपण जर बघितलं तर इथं एका छप्परमध्ये सुरू असलेली ही आश्रमशाळा आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर भर देत आहे, परंतु या ठिकाणी जर बघितलं तर शासन तोकडी पडत आहे का असा देखील एक सर्वत्र प्रश्न या माध्यमातून उभा टाकला आहे। विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे सोयसुविधा इथं उपलब्ध नाही। शौचालयाची जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर वानवा इथं बघावास मिळते। झोपायला बेड नाहीत, अक्षरशः जमिनीवर या विद्यार्थ्यांना, चिमुकल्या विद्यार्थ्यांना झोपावं लागतं आहे। अशी परिस्थिती या शासकीय प्राथमिक आश्रमशाळेची आहे। लोकशाही मराठी, मी उमाकांत अहिरराव, धुळे। जे मुलं आज पहिली ते सातवीपर्यंत आहेत ते पावसाळ्यातसुद्धा त्यांच्यावर पाणी पाऊस पडतो आहे, तरीसुद्धा कोणाचंही लक्ष नाही तिथं। आम्ही तिथं शाळा बिल्डिंग नाही म्हणून काही लोक तिथं आजूबाजूला आहेत, त्यांच्याकडून आम्ही भाड्याने तिथं मुलांना शिकवत आहे। आम्ही यावर्षी निवडून आलो तेव्हापासून तिथं आम्ही काही ना काही तिथं रस्ता बनवून देतो आहे। आता शक्य आमच्याकडून तर होईलच, तरी पण आम्ही प्रयत्न करू की पुढे जे अजून आमच्या जवळ वर्ष आहेत, 4-5 वर्ष राहतील, त्याच्यामध्ये आम्ही मुलांना चांगली अशी बिल्डिंग शासनाकडून आम्ही मागून देणार आहे अशी आश्वासन देतोय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।